शनिवार को भारतीय सेना दिवस के अवसर पर पूरे वायुसेना सैनिक कल्याण संगठन नागपुर और नागपुर महानगर पालिका के उपद्रव शोध पथक द्वारा नागपुर के अजनी चौक के अमर जवान स्मारक पर अभिवादन किया गया। इस दौरान सेना के सेवानिवृत्त जवान बड़ी संख्या में उपस्थित थे। देश की सीमा को सुरक्षित रखने वाले सैनिकों का स्मरण कर उन्हें भारतीय सेना दिवस पर अभिवादन किया गया। देश की सीमा की रक्षा करते हुए अपने प्राणों का बलिदान देने वाले अमर बलिदानी सैनिकों को श्रद्धांजलि दी गई। इस दौरान सेवानिवृत्त मेजर जनरल अच्युत देव, सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन, सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुनील गांव पांडे, महेश अंबोकर, सचिव पूर्व वायु सैनिक कल्याण संगठन नागपुर और उपस्थित लोगों ने पुष्प अर्पण कर अभिवादन किया। साथ ही वीर जवानों की अमर गाथाएं बताई गई। 15 जानेवारी आज आपल्या देशामध्ये आर्मी डे म्हणून याचा उत्सव साजरा केला जातो। आर्मी डेचं महत्त्व हे आहे की आपल्याला स्वातंत्र्य जरी 1947 मध्ये मिळालं होतं 15 ऑगस्टला, पण अनेक महिन्यापर्यंत सत्तेतले काही जे अधिकारी होते त्याच्यामध्ये आर्मीसुद्धा होती, त्याचं संचालन सूत्रधारण हे ब्रिटिश ऑफिसर्सच्या हाती होतं। जनरल बुच म्हणून एक सेनाधिकारी होते ब्रिटिश सैन्याचे, ते आपले इंडियन आर्मीचे कमांडर इन चीफ म्हणून होते। पण 1947 ऑक्टोबरमध्ये जे आपल्या देशावर J&K वर मुख्यतः पाकिस्तानी सैन्य आणि टोळीवाल्यांनी जे आक्रमण केलं होतं आणि श्रीनगरच्या वेशीपर्यंत जेव्हा टोळीवाले येऊन पोचले तेव्हा त्या ठिकाणी भारतीय सैन्याला इंडक्ट केलं गेलं। आणि त्या दिवसापासून मग सगळ्यांना माहिती आहे की कशा रीतीने भारतीय सैन्यांनी पराक्रम करत टोळीवाले आणि पाकिस्तानी सैन्याला पराभूत करून त्यांना मागे ढकललं आणि श्रीनगर आणि जी व्हॅली ज्याला आपण म्हणतो काश्मीर व्हॅली तिला वाचवलं। या सर्व पूर्ण या संदर्भामध्ये जे ब्रिटिश सैन्याधिकारी होते त्यांचं जे वागणं होतं, त्यांच्या ज्या नीती त्यांनी त्यावेळेस घेतल्या त्या ह्या संदेहपूर्ण होत्या। म्हणजे पाकिस्तानकडनं थोडंसं ते झुकलेलं त्यांच्या प्रो असं राहील, पाकिस्तानला फायदा होईल अशा रीतीच्या नीती ते घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती असं आपल्या लक्षात आलं। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।